मित्राचा ऐकून स्टॉकमध्ये पैसे घातलो, 135 रुपयाचं नुकसान झालं. ए ए तिकडे कुठं होता? घरी. तुला लाज माहित का काय माहिती की वाटते का? नाही. अरे स्टॉल उघडतो आपण किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता उघडतो. तू किती वाजता आला? किती वाजत? ए 9:30 वाजले. तर काय करत होता एवढ्या वेळा? नाश्ता करत होतो. लाज वाटते का तुला? सकाळ सकाळ स्टॉल मी उघडतो, सडा मी मारतो, झाडू मी मारतो, कामगार म्हणून तू काय करतो इथे येऊन? थोडंफार तुम्ही केलं तर काय फरक पडत आहे? मला काय ऐकायचं नाही. तिकडे कोपऱ्यात जा, ते गणपती वरचे प्लास्टिक काढून पुसून घे. लोक यायच्या आधी मला सगळं साफ पाहिजे, गणपती सगळे लाईनीत पाहिजे. बघ आत्ताच सांगालो केलं नाही काहीच. कामगार तू आहे ना? कामगार तुला ठेवलाय नाही तर कर. पगार कशाची घेतो मग तू? जा. देता कुठं पगार? हे लय बोलू नको. चहा मागव. जा. काय म्हणला तू? पाणी प्यायची लायकी नाहीये. चहा पाहिजे म्हण. अजून दुकानाच्या आत तर आला का इथं? माग पहिला ते कर, मग मागवतो. जा. पाऊस यायला जाग पटकन काम कर. 10 मिनिटात करतो सगळं. 10 मिनिट. हा जा. माग फिरू नको. आणि ते गॉगल काढ. इथे हिरो पण ती करायला नाही. साफ कस साफ सफाई कर. माग बघू नको. निघित ना ती बोलायला. ए जा रे. ए छोटू तिकडच्या गणपती वरती प्लास्टिक काढलं नाही. प्लास्टिक काढ आणि पुसून घे. तिकडे तिकडे बघू नको. टाइमपास करू नको. गाणे बंद करते. बोला काय पाहिजे? 1/2 किलो भेंडी, 6 अद्रक आणि कढी पत्ता लावून दे. त्याला मंडई मिंडई मध्ये आलाव का? गणपती स्टॉल दिसत नाही का? आंधळा बिंधळा झालाव. अहो मग तोड वरून काय विचारलं? काय पाहिजे? गणपती दाखवा. बोला कुठलं पाहिजे? एक मिनिट बघा. ऐकालो का? मला दगडूशेठ गणपती पाहिजे, पिवळं पितांबर पाहिजे, बर केशरी शल्ये पाहिजे, बर तांबा, बर बर म्हणू नका. डोळे चांगले पाहिजे, सुबक पाहिजे. हा एकदम बघितलं की चेहरा प्रसन्न व्हायला पाहिजे माहिती का? पूजा करताना असं भारी वाटायला पाहिजे. बघू का नको गणपती? बघा लवकर चला. ए छोटू, ए दगडूशेठ बघ कुठं आहे. दगडूशेठ रे बाबा या इकडं. लवकर दाखवा चला जरा. लवकर दाखवा काय? गणपती बसायला अजून वेळ आहे. या आताच बसवतो का? बघा दगडूशेठ आहे. तुम्हाला जे पाहिजे तसं हाय. डोळे एकदम सुंदर आहेत. घरात घेतले की एकदम प्रसन्न वाटत आहे. बघून घ्या. एक मिनिट थांबा. अरे आपलं कमंत्र छोटे. ओ एक फुटी दाखवा. असं करलं. मग एक फुटी कोण सांगताय? बाकी सगळं सांगितलं. एक फुटी कोण सांगताय? थांबा दाखवतो. बघा एक फुटी आहे. ते पिवळं नाही आहे, फक्त लाल आहे. थांबा थांबा मला बघू दे. बघून घ्या बघून घ्या. उंदीर बिंदीर सगळं दिसतंय का? खाली वाकून बघा. हो डोळे नीट जवळ ना. बघा की दिसतंय चांगलं. या आत या बघा. पिवळं पितांबर असलेलं दाखव जरा. बघा जरा. हो पिवळं पितांबर, लाल पितांबर. देव देव असतंय. कुठलं तर घ्या. नाही हो तसं नसतंय. घरी ओरडते तेच सांगितलं तेच आणा लागतंय. बरं ठीक आहे दाखवतो. बघून घ्या. यात आहे पिवळं पितांबर. काढून दे रे तिकडे मागणं आहे. आणून दे. हो भारी आहे. घ्या. तुमच्या घरातली हेच घेऊन जाते दरवेळेस. काय का पिवळं पाहिजे? हो अरे आणते तर पिवळं. काय पिवळं पाहिजे? पांढरं पाहिजे करायला तेव्हापासून. बघून घेताव का? नाही हेच पाहिजे का सांगा. ह्याच आणून देतो तुम्हाला पिवळं. कितीला आहे पण गणपती? हे बघा. हे कितीला रे छोटू? हे 2500. 2500ला आहे. कमी होत आहे बघा. तिथं पहिला फायनल करा मग कमी जास्त बघू. म्हण बघा घेणार आहे का सांगा. हे छोटू बघून घे यांचं कसं वाटतंय. बघू दे गणपती. बघा काय लांबून बघितलं कसं कळणार आम्हाला. नो ग कान नाक डोळे बघू दे जरा. सोंड बिंड बघू दे. एक तर घरचे पाठवले दाखवायला. मस्त आहे. चांगला आहे चांगला आहे. छान आहे. नीट बघ रे. छोटू आहे. तुला किती वेळा सांगितलं रे गणपती हातात देत जाऊ नको. त्यांच्या हातात नसते चांगलं तेल बिल लागलेलं असतं. त्याला सोडा. बघा हे ना लय नक्षी काम करून केलेलं आहे. चांगलं गणपती आहे. तुम्हाला घ्यायचं सांगा. लगे पॅक करून देतो. हे बघा ते सांगा की आमचं माणूस दाखवतो की फिरवून सगळं. आंघोळ करून आलो आम्ही स्वच्छ. पॅक करू का सांगा? थांबा थांबा जर विचार करू. घरच्यांना जर दाखवू दे जरा. त्यांनी विचार करते तिकडे गिराय केलं. त्याला बघ फोटो बिटो काढू दे. घरच्यांना पाठवू दे. काढा फोटो काढा व्हिडिओ काढा. ते काम करा. झालं की बोलवा. तिथे गिराय गेला तेवढं करू नको. त्यांनी बघते झाल्यावर घ्यायचं. सांगा ना तू जाते बघा. नाही 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 जात नाही. आम्ही कसं बघतो की आम्ही कसं जातो. चांगलं वाटत. अरे गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, मोर्या 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 मोर्या. ओ मालक ते वर्गणी मागायला आलेत बघा. मागितलं वर्गणी? नाही. मग कशाला सांगा लागला? मग कशाला वर्गणी बिरगणी काय नाही. गणपती कुठला पाहिजे सांगा. देतो पटकन. मंडळासाठी पाहिजे. एकदम मोठा गणपती पाहिजे बघा. आणि नवीन पॅटर्न दाखवा. नवीन पॅटर्न. नवीन पॅटर्न सिंगल पीस. पूर्ण सोलापूर मध्ये हे पीस कुठेच तुम्हाला मिळत नाही. बघा लोक ना गणपती मध्ये गणपती मंडळात आला पाहिजे बघायला. चौकातून मग बाहेर ना बघतात का मंडळातच येते. नाही हो म्हणजे असं खास गणपती बघायला आला पाहिजे लोक आमच्या मंडळाला. मग हे घ्या चांगलं आहे. हे पीस कुठेच नाही अवेलेबल. मुंबईवरनं मागवलेलं आहे. एकच पीस आहे. ते बुक आहे का रे?
बुकिंग केलेले जास्त देतो तुम्ही जास्त द्या कमी द्या कमिटमेंट दिलेली असते कस्टमरला बुकिंग केलेला गणपती देत नाही हे गणपती घ्या एकच पीस मोठा दाखव की गणपती पिंट्यापेक्षा मोठाच आहे आणि उभारला की तुमच्यापेक्षा मोठे दिसते गणपती शोभत नाहीत मोठे घ्या मोठा हा ते पण आहे यावेळेस पण अध्यक्ष आहे ना तेच म्हणालो मोठे घ्या हो हे बुक करा गणपती हा हे बुक करतो 25,000 रुपयाला आहे 25 हा 25,000 एक रुपये जास्त होत आले अध्यक्ष तुम्ही आहे बघा तुम्ही घेणार का नाही तुम्ही कसा माहिती आहे का पहिल्यांदा अध्यक्ष आहे ना उंदीर उंदीर दिसे ना की हो उंदीर आहे की रे शैलाच्या खाली गेलाय उंदीर आहे तिथे उंदीर नसेल तर नाही ह्याला बसू म्हण गणपतीच्या बाजूला उंदीर आहे उंदीर आहे बोला काय बोलता पटकन करा फायनल करा फायनल करा 25,000 एक रुपये द्या घेऊन जा कधी घेऊन जाणार आहे नाही आता ऍडव्हान्स बुकिंग करायला किती देऊ 5,000 द्या 5,000 ले होत 5,000 ले होत म्हणजे 100 देतो बाकीचं त्या दिवशी घेऊन जातो 25,000 गणपतीला 100 रुपयातून बुकिंग करायला तुम्ही जावा अहो माझ्या अकाउंट मध्ये वाजे की बुक मग तिकडेच जावा बरं काय तर बघा करा हे बघा 5,000 एक द्या बुकिंग करा कोणाला देत नाही प्लास्टिक घालून तिथे ठेवतो 5,000 देतो मी हा 21,000 ला डन करा 21,000 ला होत नाही लय महाग हे तुम्ही अध्यक्ष आहे की 24,500 ला पडतंय 500 रुपये घ्यालो त्याच्या मागे फक्त मी त्यापेक्षा जास्त घे नाही माझं मी काय जास्त मार्जिन नाही 500 रुपये घ्यालो फक्त मी त्यात पोटा पाण्यासाठी याच्यात कुठलं बिझनेस करू सांगा पटकन करतो करा प्लास्टिक घे त्यात तिकडे ठेव आणि जेव्हा येते तेव्हा नाव काय तुमचं इम्पॅक्ट मोशन टाका ठेव इम्पॅक्ट मोशन मित्र मंडळ हा ठीक आहे 5,000 तिथं काउंटरला द्या चला चला हे ते पवारांनी बुक केलंय आणि ते मानेने बुक केलंय दोन्ही हो हे माने ते पवार आहे हा काय ते असेल ते असेल ते दोन्ही गणपती तिथनं काढ प्लास्टिक मध्ये घालून तिथे ठेव ते एकच पीस आहे कोण आले ना त्याला आवडलं तर द्यायचं अवघड होते ओरडा उठी होती एकच पीस आहे राहू दे ते आठवून टाक ठीक आहे लगेच ठेवतो आणि गणपती पुसला का हो एकदम चकाचक केलो काम मला माहित आहे म्हणून तुला विचारलो नाही तर कोण आहे स्टॉल वाला कोण मीच आहे बोला काय पाहिजे तुम्हीच आहे का बरं आपल्याला एक पहलवान गणपती पाहिजे होता पहलवान एकदम जबरदस्त जिम बिम आपलं एकदम ताकदवर नाही का हे पहलवान गणपती आहे ना ते शेठ गणपती आहे पहलवान गणपती लंगोट मध्ये घातलेलं हे असल्या टाईप मध्ये गणपती पहलवान गणपतीच आहे किती थोडं उभारलेलं पाहिजे होता ना अजून किती 4.5 फुटाचं आहे ते नाही उभारलेलं उभारलेलं तिथे आहे बघा समोर घ्या थोडं मोठं नाही का मंडप ठेवायचं आपल्याला मंडप लय मोठा आहे आपलं आता पहलवान गणपती कसं असतं माहिती आहे ना उभारलेलं गदा बिदा घेतलेला आहे मोठा आहे बघा बरं अजून नाही का अजून हो हे गणपतीच आहेत सगळे अजून काय मला जे जसं पाहिजे ना तसं गणपती दाखवा तुमच्याकडे लय व्हरायटी आहेत म्हणून आलो आम्ही तुम्हाला गदावाला गणपती पाहिजे ना तिथं आहे गदावाला गणपती घ्या लई जण घेऊन गेले ते लई जिमवाले घेऊन गेले तर लावाला एक शेवटचं पीस राहिला घेऊन जावा थांबा कुठे ते जर समोर भरपूर आहे दिसे ना बरं एक हा बरं गदा नको विदाऊट गदा पाहिजे कितीला तसं भेटत नसतं विदाऊट गदा घ्यायचं तर घ्या नंतर चला चार दुकानात आपल्याकडे दोन मिनिट थांबा गिराईक बघून बोल की रे तुला अक्कल बिक्कल आहे का नाही थांब करा तू प्रश्न मालक कोण आहे मालक मी आहे कामगार नाही शानपण आहे चहा 5 जण म्हणून करायला तुम्ही बोला कितीला मग ते विदाऊट गदा 5,000 एक रुपयाला आहे विदाऊट गदा हो विदाऊट गदा येत नाही गदा सोबत घेऊन जावं लागतं हे गदा त्यात ते बनवताना तसं बनवलेलं असतं गदा काढून कसं बरं 21 देतो का मार्केटमध्ये आला एकवीस अरे तेवढेच जमा झाले हो पैसे जिम मध्ये वर्गणी मागितला तेवढे आता तिघ्यामधन पण आम्ही कमी करणार आहे ऐका आम्ही पूजा बिजा सामान घेऊन यायचं असतंय 21,000 रुपयाला कशाला मागा लागला 1,800 रुपयाला मागा 11 दिवस आहेत ना पूजा 21,000 ला ना तिथं त्या बाजूला दिसायला का सेम पीस आहे छोट्या ह्याच्यामध्ये 2,500 ला आहे ते घ्या मग ते 1,100 द्या मग बरोबर आहे अरे ते सामान म्हणलं आमच्या खिशाला टाकू म्हणलं तर सामान आणायचं अजून विसरलो घरी पैसे ठीक आहे आता तुम्ही हार बीड देणार आहे का मला मोदक बीड तुम्ही देणार आहे का मला खर्च करावं लागतं ट्रॉलीवर घेऊन जायचं मला ट्रॉलीवर नाही स्कूटीवर न्यायला ते छोटं आमचं रुबाब आहे काम करा बाकीचा खर्च इथनं जाताना मी हलकी बिलकी मागवणार आहे ट्रॉली मागवणार आहे पोरं आपली येतेत अर्गच्या बिर्गच्या उडवत दिंगणाघरात जाणार आहे मी शेवट आमचं प्लॅन होतं की ट्रकवर घेऊन जायचं पण पैसे कमी पडले म्हणून एवढं सगळं जरा 1,800 द्या जाऊ दे 1,800 एक रुपये द्या 1,500 करा बराबर आहे तुम्ही तुमचं नाही माझं नाही 1,500 करा हे बघा त्यात मला मिळालं 100 रुपये मिळते हो पुढच्या वर्षी वाढून देतो काय टेन्शन दरवर्षी लावतो ना या वर्षी द्या पुढच्या वर्षी जास्त ठीक आहे 1,500 एक रुपये चांगलं पॅकिंग करून नाव लिहून तिथं ठेवू चला
अबे पशा घरातले हजार हजार रुपये दिले तर हिने का 1800 1900 रुपये सांगले कसं करायचं आता एक काम करो 1000 रुपये गणपती घेऊन नेट निघू लवकर बघ काय तर त्यांना सांगू 1800 1900 म्हणाले तर बघ मला तर लालबाग घ्यायचा मला लालबाग आवडतंय बघ तू लालबाग घे मी दगडूशेठ घेतो बस पुढच्या वर्षी तू दगडूशेठ घे मी लालबाग घेतो हे बरोबर आहे गणपती उप्पा तुम्ही दोघंच आहे बाकीचे कुठे गेले तर ही वर्गण्याची पावती एक संपली आहे दुसरे बनवायला गेलेत ते उद्या काकाकडे जायचं आहे ना वर्गणी आणायला म्हणजे कामाला आहेत ना पोरं कामाला आहेत हा टाइमपास करून आताच फोन येऊन गेलाय हा लय कमी दिवस राहिले तर आणि सांगा लागलो या वर्षी एकदम जबरदस्त निघाला पाहिजे मिरवणूक आपलं मजबूत त्या गल्लीला कळायला पाहिजे आपला मंडळाचा चाललाय मिरवणूक साऊंड कुठला लावायचा अरे एकदम भारी वाला तू सांग फक्त कुठला पाहिजे 16x16 टॉप मस्त हवा चंगी लवकर फोन त्याला आताच लावा नको नको नंतर लावा नंतर लावा अन्न ते आपलं हे काय करायचं आपलं काय म्हणतात मंडपाला सांगितलं का मंडप सांगितलं सगळं सांगितलं फक्त गुलाल घ्यायचं एवढं लक्षात कर झाली का साफसफाई लाज वाटते का तुझे काम मी करालो कामगार आहे ना तू अहो मी गिराईक बघत होतो गिराईक बघत आलेलं बघ काय पाहिजे कुठलं पाहिजे गणपती ते 3001 रुपयाला आहे ठीक आहे रे 3001 रुपये घेऊनच्याकडनं देऊन टाकताना नाव काय ए अरे नाव बिव काय बोलत नाही त्यांनी काय बोलत नाही येते घेते आणि जाते शांतीत क्रांतीतली जा पावती कर जा पैसे आहेत ना आहेत रे पैसे त्यांच्याकडे तुला काय करायचं रे फालतूच असं कस्टमर पाहिजे बघ एकदम सटसटीत नाही बोलू नको जा पावती कर काय जा लई छान आहे तिथं धूळ आहे बघा थोडीशी हा जा धूळ आहे हे पावती कर 25 ठरलं होतं ना हे 25 ठरलं होतं की 24 मन रायका 24 करा 5 ऍडव्हान्स देतो मी कमी होत नाही हो तुम्हाला आधीच सांगितलं की बरं एक ऍडव्हान्स घ्या 24 नंतर घ्या नाही 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 24 ठीक आहे 24 घ्या जा अण्णा अण्णा इडतला नू मला एम आय मंडळ बसून गणपती दिसको ना एडा मला मंडळ द्या याद दिसको ना गणपती पेद एंत किचन अरे मराठीच बोल रे काय अरे आमचा आमचा आता तू का बस 24 किसून 24 ए शांती रे मी चिन्ह ना द्या 21000 काढू काय कमी तुम्हाला केलं नाही नाग 1500 घेतशी ना गणपती एवढं कमी करतो ह्याला अरे 1000 तुला बी कमीच केले की असं करायला हो पण 25000 गणपती घेतला कमी 5000 कमी करायला पाहिजे तुम्ही हे म्हणा अडगू फ्री बी हे म्हणा गुलाल बिलाल अडगू हे म्हणा ऐका काय कमी करू नका एक 5 किलोचं गुलाल द्या 5 किलो गुलाल नाही चाहिए पूर्ण अख्ख्या स्टॉल मध्ये 5 किलो गुलाल कमी करा मग 1 किलो गुलाल आहे ते घेऊन जावा गणपती घेऊन जावा 1 किलो अरे 1 किलो आहे की बात नाही ना ते चौकापर्यंत जाऊ पर्यंत पुरत नाही 5 किलो द्या काय असेल ते पुढच्या वर्षी बघू ठीक आहे तुमचं नाही माझा नाही अडीच देतो अडीच घ्या ते गणपती घ्या लय सरकार केलं आम्हाला चांगलं धन्यवाद सरकार गणपती बाप्पा त्यांचं कमी कमी घ्या म्हणतो त्यांना काय ते म्हणलो देऊ नका त्यांना कमी झालं का नाही तुझेच मित्र आहे ते सगळे माझे तुझेच मित्र आहे 135 रुपये जरी नुकसान झालं असेल ना तरी भरपूर प्रॉफिट झालं गणपती मध्ये बोल रे काय झालं बघा सगळं काम झालं का ते गणपती सरळ गेला का किलो आणि बुकिंग केलेलं काढला का हा सगळं सगळं बरं ठीक आहे चांगली गोष्ट 18 बुकिंग झालेत 50 ते 55 गेलेत बघा आणि लोकल सांग तिकडे बाहेर चप्पल काढून यायचं म्हणून आत येतात लावलो की बोर्ड बरं ठीक आहे बाकी पोट्याचं काय परत काय काढला का तो विषय आलंच नाही सकाळी आणि चहा म्हणला तू डायरेक्ट खायचं मागाला आता चहा मागवा जा घेऊन ये जा मलाही घेऊन ये तुला घेऊन ये जा मी जाणू मग कामगार तुला तू जाणार का मी जाऊ आता क्रिमिनल आणतो मग डिमांड वाढायला जा रोज एवढा बिझनेस झालाय की काय एवढा रडता चिंगूस जा घेऊन ये जा हा हा काय फुल आणू कट आणू चहा कट आण मी जास्त पित नाही चहा चिंगूस आहे सांगा की जास्त पित नाही जा फुल आण जा मर रे इथं घेऊन आणि चप्पल तुझे घालून जा माझे घालून जाऊ नको कधी बघाल तेव्हा माझी चप्पल एक तिकडे एक इकडे असते जा माझीच आहे चप्पल ती एक दिवशी याला कामावरूनच काढतो शेअर मार्केटमध्ये फक्त माझं लागू दे